महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मराठी संस्कृती या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत। श्रोते हो, आजपासून कार्तिक महिन्याला प्रारंभ होत आहे। कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून ते कार्तिक शुद्ध द्वादशीपर्यंतच्या येणाऱ्या महत्त्वाच्या दिवसांची माहिती सांगणार आहे। ही माहिती मला दिलेली आहे पुण्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री सौ उमा अनंत जोशी यांनी। चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणाच्या काळात कृत्तिका नक्षत्र जेव्हा चंद्राच्या सान्निध्यात येते त्या दिवशी सुरू होणाऱ्या महिन्याला कार्तिक महिना असं म्हणतात। भारतभर साजरा होणारा सगळ्यांचा लाडका सण म्हणजे दिवाळी। या काळामध्ये आकाश निरभ्र असते, त्यामुळे आकाशात चमचमणाऱ्या लक्षावधी चांदण्या आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित होण्यासाठी लावलेल्या लक्षावधी पणत्या आकाशकंदील यामुळे संपूर्ण वातावरण अधिकच प्रकाशमान होते। म्हणूनच दिवाळी हा दिव्यांचा सण आहे असे म्हटले जाते। वातावरणातला किंवा आपल्या आयुष्यातला सुद्धा अंधकार कमी होऊन आयुष्य या दिव्यांसारखे उजळून जावे अशी या सणामागची कल्पना आहे। अश्विन महिन्यामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असे दिवाळीतले चार दिवस साजरे केले जातात। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अश्विन अमावस्या असल्यामुळे दिवाळीतले मुख्य दोन दिवस म्हणजे बळीप्रतिपदा आणि भाऊबीज कार्तिक महिन्यात येणाऱ्या प्रतिपदा आणि द्वितीयेला अनुक्रमे साजरे केले जातात। बलिप्रतिपदा, दिवाळी, पाडवा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा। बळीप्रतिपदेला दिवाळी पाडवा असेही म्हटले जाते। या दिवशी भगवान विष्णूंनी वामन बटूंचे रूप घेऊन दानशूर आणि उदार मनाच्या बळी नावाच्या राक्षसाला जमिनीत गाडून त्याला पाताळ लोकीचे राज्य दिले असे सांगतात। पौराणिक कथेप्रमाणे 100 यज्ञ करून इंद्राचे राज्य मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या बळीराजाला त्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि स्वर्गाचे राज्य अबाधित राखण्यासाठी आणि बळीराजाला एक प्रकारे त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेपासून दूर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला होता। भगवान विष्णूंच्या इच्छेनुसार त्यांना 3 पावले भूमी दान म्हणून देण्यासाठी हातामध्ये कमंडलूतील पाणी घेऊन संकल्प सोडणाऱ्या बळीराजाला दैत्यगुरु शुक्राचार्यांनी वामन अवतारात आलेल्या भगवान विष्णूंचा हा डाव ओळखून संकल्प सोडण्यासाठी अडविण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु बळीराजाने त्यांचे न ऐकता विष्णूंना हवे ते दान देण्याचा संकल्प सोडला। 1 पाऊल स्वर्ग आणि 1 पाऊल पृथ्वी व्यापून टाकलेल्या या विराट रूपातल्या भगवान विष्णूंना ओळखून बळीराजाने नम्र होऊन आपले मस्तक 3रे पाऊल ठेवण्यासाठी वाकविले आणि प्रभूंनी त्याला 3रे पावलाने पाताळात ढकलून पाताळ लोकीचे राज्य त्याला दिले। बळीराजा हा एक उत्तम राजा होता, म्हणून भगवान विष्णूंनी बळीराजाच्या गुणांची कदर करण्यासाठी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बळीप्रतिपदा असा म्हटला जाऊन त्या दिवशी बळीराजाची आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची पूजा केली जाईल असा वर दिला होता। या दिवशी नवीन विक्रम संवत्सर सुरू होते। विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो। उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचं आक्रमण परतवून लावलं आणि त्यांचा पाडाव केला। त्या विजयाचे प्रतीक म्हणून राजा विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली। लक्ष्मीपूजनाला पूजा केलेल्या नवीन वह्या व्यापारी लोक पाडव्याच्या मुहूर्तावर वापरायला सुरुवात करतात। महाराष्ट्रात या दिवशी घरातील सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात आणि पती पत्नीला पाडव्याची ओवाळणी म्हणून काहीतरी भेटवस्तू देतो। नवीन लग्न झालेल्या दाम्पत्याला मुलीच्या माहेरी बोलावून त्यांचा पहिला दिवाळ सण या दिवशी साजरा करण्याची पद्धत आहे। या दिवशी जावयाला आहेर दिला जातो आणि घरामध्ये पंचपक्वान्नांचे मिष्टान्न भोजन केले जाते। उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते। श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या मंदिरात ही गोवर्धन पूजा होते। देवाला नैवेद्य म्हणून मिठाईचा आणि पक्वान्नांचा डोंगर उभा केला जातो आणि तो प्रसाद म्हणून वाटला जातो।
आणि म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात. भारतामध्ये काही ठिकाणी मातीचा किंवा गायीच्या शेणाचा बळीराजा तयार करून त्याची पण पूजा केली जाते. दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा गुढीपाडवा, वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी अक्षय तृतीया आणि अश्विन शुद्ध दशमीला येणारा विजयादशमी म्हणजेच दसरा हे होत. आणि दिवाळीतला पाडवा हा अर्धा मुहूर्त, म्हणून या दिवसांना साडेतीन मुहूर्त असं म्हणतात. हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरू करण्यास मुहूर्त बघण्याची गरज नसते. त्यानंतर येणारा महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज, यमद्वितीया, भाई दूज, कार्तिक शुद्ध द्वितीया. आपल्या मराठी पद्धतीप्रमाणे दिवाळीतला सहावा दिवस म्हणजे भाऊबीज असतो. कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज, भाई दूज किंवा यमद्वितीया. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला त्याचे आरोग्य चांगले राहून आयुष्य वाढावे आणि त्याची भरभराट व्हावी यासाठी सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊ राया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया. या गाण्यात सांगितल्याप्रमाणे मोठ्या मायेने आपल्या भावाला भाऊबीजेच्या संध्याकाळी आधी चंद्राला आणि मग भावाला ओवाळते. ज्या बहिणींना भाऊ नसतो त्या बहिणी चंद्राला भाऊ मानतात आणि ओवाळतात. आपल्या भावाला अपमृत्यू येऊ नये म्हणून यमराजाची प्रार्थना करून त्याला दीपदान केले जाते. या दिवसाला यमद्वितीया पण म्हणतात, कारण भाऊबीजेला यमराज आपल्या यमुना नावाच्या बहिणीला भाऊबीज घालण्यासाठी तिच्या घरी जातात आणि तिच्याकडून ओवाळून घेऊन तिच्या घरी भोजन करून तिला भेटवस्तू देतात असे म्हणतात. काही समाजाचे लोक चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत टाकाची आणि वहीची पूजा करतात. भाऊबीजेला जर बहीण भावांना भाऊबीजेचा सण साजरा करता आला नाही तर पांडव पंचमी या दिवसापर्यंत केव्हाही हा सण साजरा करता येतो. उत्तर भारतामध्ये भाऊबीजेला भाई दूज असे म्हणतात. यमराजांची बहीण यमी हिचे पृथ्वीवरचे रूप म्हणजे यमुना नदी, म्हणून भाई दूज या दिवशी उत्तर भारतीयांमध्ये यमुना स्नानाचे महत्त्व आहे. भाऊबीज हा सण बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला असा मंगल दिवस आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा दिवस म्हणजे पांडव पंचमी, कार्तिक शुक्ल पंचमी, कडपंचमी, पांडव पंचमी, लाखेनी पंचमी, लाभपंचमी, सौभाग्य पंचमी, ज्ञानपंचमी, हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची ही नावे. पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस, म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पांडवांनी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याबळ असूनही युद्ध करून कौरव सेनेचा नायनाट केला होता. या सणाचे महत्त्व तसेच सण साजरा करण्याची पद्धत अशी आहे. पांडव पंचमीला गोमयापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात. श्रीकृष्णाच्या आदेशानुसार पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला, तो दिवस म्हणजे पांडव पंचमी. पांडव पंचमीला पांडवांची मनोभावे पूजा करून त्यांच्यात असलेले आदर्श गुण ग्रहण करणे असा उद्देश असावा. द्यूतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवासात काढावे लागले. आजच्या स्थितीला म्हणजेच कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. पांडवांनी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली कौरवांवर विजय मिळवला, तो दिवस म्हणजे पांडव पंचमी. पांडवांची पूजा करण्याचे कारण म्हणजे घरात त्यांच्यासारखे गुणवान पुत्र जन्माला यावे असे म्हणतात. ज्ञानपंचमी, कार्तिक शुक्ल पंचमी. कार्तिक शुक्ल पंचमी हा दिवस जैन संस्कृतीत ज्ञानपंचमी म्हणून ओळखला जातो. हा दिवस जैन बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. जैन प्रार्थना स्थळांमध्ये या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्तिक शुद्ध पंचमी हा ज्ञानपूजेचा दिवस मानला जातो. या दिवशी ध्यान व प्रार्थना केल्यास दुसरा सूर्य म्हणजेच ज्ञान प्राप्त होते अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. ज्ञानपंचमी एक सण म्हणून जैन बांधव साजरा करतात असे सांगितले जाते. हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची नावे आता आपण बघणार आहोत. चैत्र शुक्ल पंचमी,
श्रीपंचमी, लक्ष्मीपंचमी या दिवशी गुरु गोविंद सिंग यांची पुण्यतिथी असते. त्यानंतर चैत्र कृष्ण पंचमी, याला वेगळे काही खास नाव नाही आहे, पण या दिवशी गुरु तेग बहादूर यांची जयंती असते. वैशाख शुक्ल पंचमी, या दिवशी आदि शंकराचार्य यांची जयंती असते. वैशाख कृष्ण पंचमी, याला काही खास नाव नाही, पण या दिवशी संत चोखामेळा यांची पुण्यतिथी असते. ज्येष्ठ शुक्ल पंचमी, या दिवशी जैनांसाठी श्रुतपंचमी या नावाने ती ओळखली जाते. आषाढ शुक्ल पंचमी ही कोकिला पंचमी या नावाने ओळखली जाते. आषाढ कृष्ण पंचमी ही मौना पंचमी या नावाने ओळखली जाते. श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी. भाद्रपद शुक्ल पंचमी अर्थात ऋषी पंचमी. अश्विन शुक्ल पंचमी म्हणजेच ललिता पंचमी. कार्तिक शुक्ल पंचमी म्हणजेच कडपंचमी, पांडव पंचमी, लाखेनी पंचमी, लाभ पंचमी, सौभाग्य पंचमी आणि ज्ञान पंचमी. मार्गशीर्ष शुक्ल पंचमी म्हणजेच नागपूजा पंचमी, विवाह पंचमी, विहार पंचमी, बाके बिहारी प्रकट पंचमी. बाके बिहारी प्रकटोत्सवाचा हा दिवस. महाराष्ट्राच्या काही भागात या दिवशी नागदिवाळी साजरी करण्याची प्रथा आहे. माघ शुक्ल पंचमी ही पंचमी श्रीपंचमी, वसंत पंचमी या नावाने ओळखली जाते. या दिवशी उत्तर भारतात वसंत ऋतू सुरू होतो. सरस्वती पूजनाचा हा दिवस. फाल्गुन कृष्ण पंचमी रंगपंचमी या नावाने ओळखली जाते. त्यानंतर महत्त्वाचा दिवस म्हणजे सहस्त्रार्जुन जयंती, कार्तिक शुक्ल सप्तमी. चंद्रवंशातील हैहय राजवंशातील राजराजेश्वर म्हणवले गेलेले कार्तवीर्य सहस्त्रार्जुन महाराज हे क्षत्रिय वर्णातल्या सर्व जनांचे पूजनीय असे देवस्वरूप महाराज मानले जातात. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी या तिथीला त्यांची जयंती साजरी केली जाते. हजार बाहूंचे बळ त्यांना श्री दत्तात्रयांकडून कवच म्हणून मिळाले होते. सहस्त्रार्जुनांच्या वडिलांचे नाव कृतवीर्य आणि आईचे नाव पद्मिनी असे होते. लंकाधिपती दशानन रावण आणि सहस्त्रार्जुन यांच्यातल्या युद्धामध्ये रावणाचा पराभव करणाऱ्या कार्तवीर्य सहस्त्रार्जुन राजाचा परशुरामाशी लढताना मात्र दारुण पराभव झाला होता. या युद्धात त्याचे बलवान असलेले हात कापले गेल्यामुळे सहस्त्रार्जुनाचा पराभव झाला होता. अशा या महाबाहो कार्तवीर्य सहस्त्रार्जुन महाराजांची कार्तिक शुक्ल सप्तमीला सर्व क्षत्रिय भक्त अगदी मनोभावे पूजा करतात आणि हा दिवस त्यांच्या जयंतीचा असल्यामुळे साजरा करतात. त्यानंतरचा महत्वाचा दिवस म्हणजे गोपाष्टमी, कार्तिक शुद्ध अष्टमी. अश्विन महिन्यातल्या द्वादशीला आपण मराठी माणसे जसे वसुभारस हा सण गाय आणि तिचा गोऱ्हा यांची पूजा करून त्यांना गोडधोड खायला घालून साजरा करतो, किंवा बैलपोळ्याच्या दिवशी आपले शेतकरी बांधव बैलांची पूजा करून त्यांना सजवून गोडाधोडाचा घास देतात, त्याप्रमाणे उत्तर भारतात भगवान श्रीकृष्णांच्या काळापासून कार्तिक शुद्ध अष्टमीला समुद्र मंथनातून निघालेली कामधेनू ही गाय तिचे प्राकृत रूप म्हणजे आपल्या गोठ्यातील गाय, या गायींची या दिवशी पूजा करून त्यांना गोड घास भरवण्याचा प्रघात पडला आहे. असे म्हणतात की भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या बालभयात या दिवसापासून आपली मुरली वाजवीत गायींना चरावयास न्यायला सुरुवात केली होती. तेव्हापासून या दिवसाला गोपाष्टमी असे म्हणून हा दिवस साजरा होऊ लागला. त्यानंतरचा महत्वाचा दिवस म्हणजे कार्तिकी एकादशी, यालाच देव उठनी एकादशी असं म्हणतात, किंवा प्रबोधिनी स्मार्त एकादशी. कार्तिक शुद्ध एकादशी, कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही कार्तिकातली मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी पंढरपूरच्या विठोबाची आराधना उपासना पूजा केली जाते. वारकरी लोक या दिवशी आळंदीला यात्रेसाठी आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. आपल्या महाराष्ट्रात खूप लोक या दिवशी उपवास करतात आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे
कार्तिकातल्या द्वादशीला जोडतात. आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा चातुर्मासाचा काळ असतो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात, तर कार्तिकी एकादशीला देव उठनी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे मानले जाते. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या मंदिरात योग निद्रेतून जागे होणाऱ्या भगवान विष्णूंना घंटा, शंख, मृदंग इत्यादी वाद्यांच्या मंगल सुरात उठविले जाते. सृष्टीचे कार्य अव्याहतपणे चालू राहावे यासाठी चार महिने योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना उठवण्यासाठी हा एक अतिशय सुंदर अर्थ असलेला आणि आर्जव असलेला श्लोक आळविला जातो असे पुराणात सांगितले आहे. उत्तिष्ठो उत्तिष्ठ गोविंद त्यज निद्रान जगतपते त्वयी सुप्ते जगन्नाथ जगत सुप्त मिदं भवेत. भागवत एकादशी, कार्तिक शुद्ध एकादशी. वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्र मासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. एकादशीत स्मार्त आणि भागवत असे दोन प्रकार सांगितले आहेत. ज्या पंधरवड्यात असे एकादशीचे दोन प्रकार येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त व दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते. अनेकदा एका पंधरवड्यात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, परंतु भागवत एकादशीला नाव नसते. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा दिवस म्हणजे क्रांतिवीर लहुजी सावळे जयंती. लहु राघोजी सावळे 14 नोव्हेंबर 1794 ते 17 फेब्रुवारी 1881 हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहुजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराक्रमी पुरुष होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना राऊत या पदवीने गौरविले होते. पुढे 5 नोव्हेंबर 1817 या दिवशी पेशव्यांचे इंग्रजांबरोबर खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. या युद्धात लहुजींचे वडील राघोजी शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला आणि तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला. या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्य प्राप्तीची ज्वाला भडकली आणि लहुजींनी मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा घेतली. दांडपट्टा चालविणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणीबाजी या सर्व युद्धकलांमध्ये लहुजी निपुण होते. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी 1822 रास्तापेठ पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्धकला कौशल्य प्रशिक्षण केंद्र सरदार नाना रास्ते यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, क्रांतीभाऊ खरे, क्रांतीवीर नाना दरबारे, राव बहादूर सदाशिवराव गोवंडे, क्रांतीवीर नाना छत्रे फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील शिकले. पुढे 17 फेब्रुवारी 1881 रोजी लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महाक्रांती पर्वाचा शेवट झाला. क्रांतीवीर लहुजी साळवेंची समाधी संगमवाडी पुणे येथे आहे.
त्यानंतरचा महत्वाचा दिवस म्हणजे संत नामदेव महाराज जयंती, कार्तिक शुक्ल एकादशी. महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या गावी दामा शेट्टी रेळेकर आणि गोणाई या दाम्पत्याच्या पोटी कार्तिक शुक्ल एकादशी या दिवशी श्री नामदेवांचा जन्म झाला. त्यांचे वडील व्यवसायाने शिंपी होते. छोट्याशा गावात उदरनिर्वाहाचे पुरेसे साधन न मिळाल्यामुळे दामा शेट्टींनी आपल्या कुटुंबासहित पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला. श्री नामदेवांचे बालपण पंढरपुरातच गेले. लहानपणापासून त्यांना पांडुरंग खूप मित्रासारखा वाटायचा. श्री नामदेवांच्या हट्टावरून पांडुरंगाने नैवेद्य खाल्ल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. मोठे झाल्यावर श्री नामदेव कीर्तन करीत असताना पांडुरंग स्वतः कीर्तनात दंग होऊन नाचणाऱ्या नाम्यासमोर नाचायचे असेही सांगितले जाते. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेला भागवत धर्म श्री नामदेवांनी भारतभर हिंडून कीर्तने प्रवचने करून लोकांपर्यंत पोहोचवला. ते पंजाबात पण जाऊन राहिले होते. पंजाबातील घुमानपर्यंत जाऊन तिथेही त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे जणू त्यांनी आपल्या आयुष्याचं कर्तव्य म्हणूनच मानलं होतं. घुमान या गावी संत नामदेव बराच काळ वास्तव्यास होते. गुरु ग्रंथ साहेब या शीख धर्माच्या शीर्षस्थ असलेल्या ग्रंथातही श्री नामदेवांचं शब्द कीर्तन बघायला मिळतं. शीख धर्माचे लोक त्यांना गुरुस्थानी मानतात. संत नामदेवांच्या या अलौकिक कार्यामुळे त्यांना संत शिरोमणी नामदेव महाराज असे म्हटले जाते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला संत नामदेवांची जयंती साजरी केली जाते. त्यानंतरचा महत्वाचा दिवस म्हणजे बालदिन. जागतिक पातळीवर दरवर्षी 20 नोव्हेंबरला बालदिन उर्फ चिल्ड्रन्स डे साजरा केला जातो. 1954 संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार पहिल्यांदाच बालदिन साजरा झाला. लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान प्रदान आणि जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना रुजावी असाही हेतू यामागे होता. 20 नोव्हेंबर हीच तारीख निवडण्याचे कारण असे की 1959 ह्याच तारखेस संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने बालहक्कांची सनद स्वीकारली. शिवाय 1989 ह्याच दिवशी बालहक्कांच्या मसुद्यावर सह्या झाल्या. कैलासवासी श्री व्ही के कृष्ण मेनन यांनीही आंतरराष्ट्रीय बालदिनाची संकल्पना उचलून धरली. भारतात मात्र माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जन्मदिवशी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणाऱ्या प्रेम व जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. त्यानंतर आहे महालय समाप्ती. कार्तिक शुक्ल द्वादशी. महालय म्हणजे आपल्या पितरांचे श्राद्ध पक्ष करण्याचा काळ. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होतो. पण भाद्रपद अमावस्येला म्हणजेच सर्व पितरी अमावस्येला महालयाची समाप्ती होत नाही. महालयाची समाप्ती सूर्य तूळ राशीतून वृश्चिक राशीमध्ये गेल्यावरच होते. म्हणून महालयाचा जवळजवळ 2 महिन्यांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानला जातो. ज्या पितरांचे श्राद्ध पितृ पंधरवड्यात होऊ शकत नाही त्यांचे श्राद्ध कार्तिक शुक्ल द्वादशीपर्यंत म्हणजेच महालय समाप्तीपर्यंत त्या तिथीला केले जाऊ शकते. त्यामुळे हा महालय समाप्तीचा काळ 2 महिन्यांसाठी ठरविला गेला आहे. त्यामुळे भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून सुरू झालेला महालयारंभाचा काळ कार्तिक शुक्ल द्वादशीपर्यंत चालू राहतो. महालयाचा काळ जरी अशुभ मानला गेला तरी याच काळात नवरात्र, दसरा, दिवाळी असे मोठे सण साजरे केले जातात. त्यामुळे हा काळ मुळीच अशुभ मानू नये असे मला वाटते. कार्तिक शुक्ल त्रयोदशीला आपण कार्तिक शुक्ल त्रयोदशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या महत्त्वाच्या दिवसांची माहिती ऐकणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.